नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण वाक्यांचे प्रकार हा घटक अभ्यासला आहे. आता या घटकावरील काही प्रश्न आणि त्याचा सराव आपण करूया. पहिला प्रश्न, असतील शिते तर जमतील भूते या वाक्याचा प्रकार कोणता. आता इथे तर हे उभयान्वयी अव्यय वापरलेला आहे आणि संकेत दर्शवलेला आहे, म्हणजे इथे जर हा शब्द आहे तो अध्याहृत आहे, म्हणजे तो लिहिलेला नाही. जर असतील शिते तर जमतील भूते, जर तर असेल तर साधारण संकेत दर्शवलेला असतो. संकेत आहे म्हणून या वाक्याचा प्रकार होतो मिश्र वाक्य, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. दुसरा प्रश्न आहे, परमेश्वरा मला चांगली बुद्धी दे या वाक्याचा प्रकार ओळखा. आपण शिकल्याप्रमाणे इथे विनंती म्हणजे प्रार्थना केलेली दिसते, परमेश्वराकडे प्रार्थना केली आहे. आणि जिथे प्रार्थना, विनंती, उपदेश, आशीर्वाद, आज्ञा हे लक्षात येते क्रियापदाच्या रूपावरून, ते वाक्य आज्ञार्थी वाक्य असते. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आज्ञार्थी वाक्य. तिसरा प्रश्न आहे, वाक्य प्रकार ओळखा. आम्ही जातो आमच्या गावा. आता इथे जातो हे क्रियापद आहे, परंतु ओवी असल्यामुळे जातो क्रियापद मधोमध आले आहे. तर आम्ही आमच्या गावा जातो, एकच उद्देश आहे आणि एकच विधेय आहे, म्हणजेच हे शुद्ध वाक्य आहे. म्हणून या वाक्याचा पर्याय होतो केवल वाक्य. चौथा प्रश्न आहे, खालीलपैकी संयुक्त वाक्य कोणते. आपण आता संयुक्त वाक्य अभ्यासले आहे. संयुक्त वाक्यामध्ये प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर केला जातो, म्हणजे समुच्चय बोधक. आता इथे दिवस सरल्यानंतर दुःखही विसरले जाईल, उभयान्वयी अव्यय वापरलेले नाही. पर्याय क्रमांक 2, दिवस सरले जातील आणि दुःख विसरले जाईल, आणि हे उभयान्वयी अव्यय वापरलेलं आहे ते प्रधानत्व बोधक आहे. दोनही वाक्य तितकीच महत्वाची आहेत. आणि हे उभयान्वयी अव्यय समुच्चय बोधक आहे, म्हणजे आपला पर्याय हाच असणार आहे. परंतु तरीही आपण पुढचे पर्याय वाचूया. दुःख विसरण्यासाठी दिवस जावे लागतात. आता या वाक्यामध्ये कुठेही उभयान्वयी अव्यय वापरले नाही, एकच उद्देश व एकच विधेय असल्यामुळे हे केवल वाक्य आहे. तर पर्याय क्रमांक 4, जसे दिवस सरतील तसे दुःखही विसरले जाईल, जसे आणि तसे याचा उल्लेख केल्यामुळे हे मिश्र वाक्य झालं. म्हणून आपला पर्याय आहे दिवस सरले जातील आणि दुःखही विसरले जाईल. पाचवा प्रश्न आहे, नकारार्थी वाक्य करा. तो खात्रीने क्रमांक पटकावी या वाक्याचा नकारार्थी वाक्य करायचं. अर्थ बदलला नाही पाहिजे, फक्त शेवटी नकारदर्शक क्रियापद आलं पाहिजे. तो खात्रीने क्रमांक पटकवणार नाही हे चुकीचंच आहे, कारण अर्थ बदलतो. त्याचे क्रमांक पटकवणे निश्चित नाही, इथं शक्यतेचा काही प्रसंगच नाहीये, त्याच्यामुळे हा पण पर्याय चुकीचा आहे. तो जरूर क्रमांक पटकावी हे या वाक्याशी अनुरूप आहे, परंतु शेवटी नकार आलेला नाही. तो क्रमांक पटकवल्याशिवाय राहणार नाही, म्हणजे याचा अर्थ तो खात्रीने क्रमांक पटकावी. वाक्याचा अर्थ बदलला नाही, परंतु शेवटी नकारदर्शक क्रियापद आल्यामुळे आपला पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. तो क्रमांक पटकवल्याशिवाय राहणार नाही. पुढचा प्रश्न आहे, तू फारच चतुर आहे या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते. तू फार चतुर आहेस तेच वाक्य आहे, मध्ये उद्गार चिन्ह दिलंय, हे वाक्य चुकीच. किती चतुर आहेस तू, छान चतुर आहेस तू, फार चतुर आहेस तू, हे दोनही वाक्य चुकीचे आहे, हे पण चुकीचं आहे. आपण इथे किती चतुर आहेस तू या पद्धतीने उद्गार वाचक वाक्य बोलतो, म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे.